वेलकम ऑल ऑफ यू, सर्वांचं स्वागत आहे। आजपासून आपण नवीन उपक्रम म्हणजे चला इंग्रजी बोलायला शिकूया सुरू करणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने, मी दररोज तुम्हाला सरावासाठी काही वाक्य देत राहणार आहे, त्यामुळे प्रत्येकाने ही वाक्य लक्षपूर्वक ऐकून पाठांतर करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बोलण्याचा प्रयत्न करा। नक्कीच आपण एक दिवशी चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलू शकाल। चला तर मग प्रॅक्टिस करूया। पहिलं वाक्य आहे वाय मी, म्हणजे मी का। डोंट चॅट, गप्पा मारू नकोस। लुक बॅक, मागे बघ किंवा पाठीमागे बघ। ज्यावेळेस आपण जनरली मराठीमध्ये बोलतो त्याऐवजी आपण इंग्रजीमध्येही छोटी छोटी वाक्य बोलू शकतो। डू वन थिंग, एक काम कर किंवा एक गोष्ट कर। आपण समोरच्या व्यक्तीला म्हणतो डू वन थिंग्स, देन आय एम अलोन, मी एकटा आहे। आय एम अलोन आपण असं म्हणू शकतो। आय एम टायर्ड आपण म्हणतो मी थकलो आहे, त्याऐवजी आपण म्हणायचं आय एम टायर्ड, आणि आय एम टायर्ड म्हणजे मी थकलो आहे। लेट मी आऊट, मला जाऊ दे। जर आपण कुठं जात असू तर आपण म्हणू लेट मी आऊट, मला बाहेर जाऊ दे, असं आपण म्हणू शकतो। त्यानंतरचं वाक्य आहे मला आत येऊ दे, लेट मी इन। काय म्हणू आपण? लेट मी इन। आय लाईक बोथ, मला दोन्ही आवडतात, असं आपण त्याचा अर्थ, मला दोन्ही आवडतात। आय लाईक बोथ। देन हू इज दॅट, तो कोण आहे किंवा ते कोण आहे, आपण असं म्हणतो तो कोण आहे किंवा ते कोण आहे। ब्रिंग हिम इन, त्याला आत आण किंवा त्याला आत आणा, असं आपण म्हणतो। देन आपण म्हणू शकतो वेट आउटसाईड, वेट आउटसाईड, बाहेर वाट बघ किंवा बाहेर थांब, आपण असं म्हणू शकतो बाहेर थांब। त्यामुळे वेट आउटसाईड आपण असं म्हणतो। स्पीक आउट म्हणजे बोल, आपण एखाद्याला बोलण्यासाठी प्रवृत्त करतो, एखाद्याला बोलण्यासाठी प्रवृत्त करतो तेव्हा आपण बोला असं म्हणतो, बोल, स्पीक आउट। देन नेक्स्ट आहे कम व्हाट मे, याचा काय अर्थ आहे? कम व्हाट मे म्हणजे काहीही झाले तरी, काहीही झाले तरी, कम व्हाट मे। याचा शब्दशः अर्थ या ठिकाणी नसतो। टच वूड, टच वूडचा अर्थ आहे देव न करो, नजर न लागू, आपण म्हणतो ना देव न करो असं घडायला पाहिजे, म्हणून नजर न लागूसाठी आपण टच वूड हा शब्द वापरू शकतो। त्यानंतर व्हाय मी, सॉरी व्हेअर टू सिट, कुठे बसायचं, व्हेअर टू सिट, कुठे बसायचं। हाऊ टू स्टार्ट, सुरुवात कशी करायची किंवा कसं सुरू करायचं, असं पण आपण म्हणतो हाऊ टू स्टार्ट, एखादी गोष्ट सुरू करायची असेल। व्हेरी पुअर, व्हेरी पुअर असं म्हणतो, खूप खराब, खूप गरीब, असं पण त्याचा अर्थ होतो, म्हणून व्हेरी पुअर आपण असं म्हणू शकतो। वेन टू स्पीक, केव्हा किंवा कधी बोलायचं। आय वॉन्ट इट, मला ते पाहिजे, हवं आहे, असं आपण म्हणतो आय वॉन्ट इट। देन वेक अप नाउ, आता उठ किंवा जागे हो। थिंक इट ओव्हर, यावर विचार कर,
किंवा याचा विचार कर. थिंक इट ओव्हर, एक फ्रेज आहे थिंक इट ओव्हर. आर यू इनसाईड, आर यू इनसाईड, तू आत आहेस का? एखाद्या रूममध्ये कोणी असेल तर आपण त्याला म्हणू शकतो आर यू इनसाईड, तू आत आहेस का किंवा तू मध्ये आहेस का, अशा प्रकारे आपण त्याला विचारू शकतो. कन्सिडर इट डन, कन्सिडर इट डन, समजा झालंच. एखादं काम कोणी दिलं असेल तर आपण त्याला सांगतो समजा झालंच, म्हणून कन्सिडर इट डन, अशा प्रकारे आपण त्याला इंग्रजीमध्ये बोलू शकतो. जस्ट वेट अँड वॉच, आपण एखादी गोष्ट काही घडली असेल तर आपण म्हणतो बघ आता काय पुढे काय घडतं ते बघाच, फक्त थांबा आणि पहा, बघा आता तुम्ही बघतच राहा किंवा तू बघच, जस्ट वेट अँड वॉच, अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो. म्हणून आपण जस्ट वेट अँड वॉच हे बऱ्याच वेळा आपण समोरच्या व्यक्तीकडून सुद्धा ऐकत असतो, आणि अशा प्रकारे आपण बोलताना जर ते तो सराव केला जस्ट वेट अँड वॉच योग्य वेळेस, तर नक्कीच आपल्याला तो शब्द बोलते माय गॉड